आम्रपाली मध्ये गेल्या 15 वर्षा अगोदर सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत, परंतु 15 वर्षांमध्ये नगरपालिकेने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे सार्वजनिक शौचालयाची दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना असुरक्षित शौचालयाला जावं लागत आहे. काय त्रास होतो तुम्हाला याच्यामुळे? संडासचं पाणी पुरं घरामध्येच येत आहे. पावसाळ्यात तर खूप पावसाळ्यामध्ये तितकं पाणी साचतं आहे. आम्हाला वागायची बी पंचायत होऊ राहील. किती दिवसापासून? आज 1.5 महिना होऊ राहिलं. म्युन्सिपाल्टीवाले लोक येतात, आम्हाला पैसे मागतात. पैसे दिल्याशिवाय काही इथे घाण भरून नेत नाहीत. आमच्या इथले बाथरूम पण साफ होत नाहीत. आम्हाला स्वतः पैसे देऊन करावं लागतंय. घराघरातून आम्ही 100-100 रुपये काढून सनी दिले तर तेव्हा बाथरूम साफ झालेत आमचे. कोणता तिकडे नगरसेवक येऊन पाहत नाही ना म्युन्सिपाल्टी घाला येत नाही. किती दिवस झालं म्हणजे तुम्ही सांगितलं होतं नगरसेवक? कमीत कमी आम्ही 5 वर्षांमध्ये 10-15 लिटर गेली असतील आणि कंप्लेंट गेली असतील, पण एकाय नगरसेवकाने आतापर्यंत काहीच दखल. गेले 2 नगरसेवक बदलले आतापर्यंत. नगरपालिकेने काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? काय नाही, आम्हाला इथून आहे ना माती टाकून द्यायची आणि संडास बरोबर करून द्यायचे. पाणी येतं तिकडं, जिकडे काढायचं तिकडे काढायचं. संडास बांधून पाहिजे आणि एवढा रोड करून जर दिला तर आम्हाला त्रास होणार नाही ना. नाही तर माती तरी टाकायला पाहिजे मग इथे. त्या रोडाला भिडून द्या ना आम्हाला रोड, आम्हाला त्रास होणार नाही. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना असे अपील करते की आम्रपाली वस्ती येथील सार्वजनिक शौचालयाचे काम पूर्ण करून देण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त यांना कॉल करून कळवण्यात यावं. त्यांचा नंबर आहे 0253-25-78-206. मी माया खोडवे, आम्रपाली नगर, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.